करके का मुझे इन्फॉर्मेशन मिल गया कि एक फ्रॉम मणिपाल हॉस्पिटल गोमकरपॉन रिगार्डिंग वन लेडी एडमिटेड इन क्रिटिकल सिचुएशन एंड शी इज एडमिटेड इन आईसीयू पर हाँ मजे स्टाफ थे जो स्टेटमेंट रिकॉर्ड करता गए तो डॉक्टर इज नॉट फिट टू न्यू स्टेटमेंट सो यू इवन ट्राई टू तेज स्टेटमेंट रिकॉर्ड करता गए शिका गए डाई इन द फॉर्म ऑफ डाई डिक्लेरेशन बट स्टील टुडे शी इज नॉट फिट टू गिव अर स्टेटमेंट आमची इन्क्वायरी केली आणि स्टेटमेंट रिकॉर्डेड असे तो की ती 19 तारखे कलंगूट एका हॉटेलात लावली कलंगूट थर्ड फ्रेंड आणि मग ती अंजुना एका क्लबात गेली पार्टी खातीर आणि मी सकाळी जेव्हा ती गेली तेव्हा तिथं बरे इशारा झाले आणि सांजे तिची हेल्थ क्रिटिकल झाली तेव्हा तिका पहिली पी एस सी नेली आणि मागीर तिका मणिपालान ॲडमिट केला बेस्ड ऑन द इन्क्वायरी आम्ही ऑफेन्स रजिस्टर केला फॉर सप्लाय ऑफ ड्रग्स बाय अनआयडेंटिफाय पर्सन ड्रग पेडलर टू वन मेल एक्टिव्ह पर्सन हू वॉज एकंपायनिंग हर आणि तिचेरूय आम्ही ऑफेन्स केला फॉर कन्झम्पशन एज वेल एज सप्लाय म्हणून आम्ही ड्रग पेडलराचेर केला आणि आम्ही आणि एक सेक्शन लायला आय पी सीचे 336 अँड देन देर इन ह्युमन लाईफ म्हणजे तिका टायमली मेडिकल ट्रिटमेंट मेळना अशें आमकां इन्क्वायरीन दिसता सो ही सेक्शनां लावन आमचें फुडलें इन्वेस्टिगेशन चालू आसा सर पेडलराक अरेस्ट केलो ड्रग पेडलर म्हणटा तो तेंकां खंय क्लबाच्या भायरूच मेळ्ळो फायनली हांव आनी सोदतले आमी सर तेज्या वांगडा दोतोरूच कोण आसलो पळय तो तेणें टायमार ट्रिटमेंट कांय करूंक ना आमच्या इन्क्वायरीन दिसून येयला की ती वॉमिटींग बीन करताली इट इज पार्ट ऑफ इन्क्वायरी एंड हांव ह्या सद्याच्या टायमार तुमकां कांय सांगूंक शकना पण आमी तेका एक्यूज म्हणून दाखयला ह्या दिसांनी ज्युरिडिक्शनान खंयच्याच हांव पण आमी ऑफेन्स रजिस्टर केला आणि खंयच्या ज्युरिडिक्शनान जरी झालो जाल्यार ड्रग पेडलर हो सोसायटी खातीर वायट सो तेका धरपाचें आमचें काम तेका आमी धरतले सद्या गोंयान हालींच एक सोनाली फुकट प्रकरण जाल्ले सो हे प्रकरण खंय ताका त्या विशयाक जोडटा जावं रिलेटेड आसता आमी सद्या एक केस रजिस्टर केल्या फॉर सप्लायींग एंड कन्झम्पशन ऑफ ड्रग्स हेच्या भायर हांव आनीक कांय म्हणूंक शकता ड्रग आयडेंटिफाय झालो सर तो अनआयडेंटिफाय म्हणून आमी केला कित्याक तो नेमा वळखना बट तेचे कनेक्शन ते क्लबाशी कितें आसा अशें अजून ड्रग पेडलरूच आयडेंटिफाय जावंक ना बट तो क्लबाच्या भायर मेळ्ळो म्हणटा सर अशें आयकून आयलो की हेतून वाराणसीचो एक डॉक्टर आसा की आमचो गोंयचो एक डॉक्टर आसा तुजे शमीर कांदोली प्रायव्हेट हॉस्पिटल फेसबुक तिच्या फेसबुक अकाउंटाच्या आधारे तिचे बहिणीक सोदून काढला तिच्या फ्रेंडांक सोदून काढले आणि आमकां वी वर सक्सेसफुली ट्रेसिंग देअर फॅमिली आणि त्यांना आम्ही ट्रेस केला तिची बहीण आणि भाव हांगा गोंयान काल येयल्या आणि ती आसा मणिपाल हांवूय तेंका मेळून येयला आणि तिची व्हडली बहीण आसा ती फाल्यां येवपाची आसा तेंकाय आमी सगळे इन्क्वायरी कितें करपाची आमी तेंचे कडेन केल्या क्रिटिकल सिच्युएशन ते आय सी आसा ते थोड्यांनी मातशें हें केलां की ती सर आतां तुमच्या कलंगुटान सद्या कशें पोजिशन आसा की इंट्रस्ट कलंगूट लोकूच हांगा येवन पार्टी करिना सी इट इज पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन आमी कितें करता पळय ते तुमकांय कळटले सद्या पर्यंत आमची इन्क्वायरी चालू आहा अरेस्ट आनी हे फायनल नासता इट इज पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन आमकां कितें रिकवर करपाक जाय कोणाक आयडेंटिफाय करपाक जाय बेज ऑन डेट अरेस्ट वील बी डन इन फ्युचर टुरिजम सिजन आमकां हेजे पी सी आरा वेल्यान
किंवा लोकल मनशा कडल्यान किंवा टुरिस्टा कडल्यान कॉल येवंक नासले. तो पळय व्हिडिओ व्हायरल जाला म्हणटा तो आमकां कॉल ना. तो व्हिडिओ खंयच्या डेटीचो तो तेजी ऑथेंटिसिटी कितें ती आमी चेक करतलो जाल्यार कंप्लेनच ना आमचे कडेन. ती कोणें व्हायरल केला म्हणून टावट्सांक आमी दिसाक 7-8 अशे टावट्स धरता आनी पयलींच्या प्रमाणान आतां कंट्रोलान तशें आसा. पण एजंट हे भोंवतात आनी आमी तांकां टायम टू टायम तेजेर आमी एक्शन घेता. थँक्यू सर.